नमस्कार, मागच्या दोन व्हिडिओजमधून आपण राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे. याही तिसऱ्या व्हिडिओमधून देखील आपण शाहू महाराजांच्या उर्वरित जीवनकार्याचा आढावा घेत आहोत. मागच्या दोन व्हिडिओजमधून आपण राजर्षी शाहू महाराजांचा जन्म, शिक्षण, त्यांचं राज्यारोहण, त्यांनी घेतलेले निर्णय या सर्वांची चर्चा केली. या व्हिडिओजमधून आपण त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान, शेती उद्योगधंदे विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्याविषयी इतर आनुषंगिक माहिती यांचा आपण आढावा घेत आहोत. राजर्षी शाहू महाराज भाग 3. शाहू महाराज आणि स्वातंत्र्य चळवळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शाहू महाराजांच्या काळात आपली स्वातंत्र्य चळवळ अतिशय क्लायमॅक्सला होती असं आपण म्हणू शकतो. मात्र स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेत असताना आपल्याला शाहू महाराज यांचं योगदान त्यात दिसत नाही असा नेहमी एक आक्षेप घेतला जातो. मात्र ते तितकंसं खरं नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की शाहू महाराजांसमोर गादीवर आल्यानंतर दोन पर्याय होते. पहिला म्हणजे एकतर ब्रिटिशांशी वादविवाद न करता आपल्या राज्यकारभारावर लक्ष देणे, आणि दुसरा पर्याय होता की ब्रिटिशांना विरोध करणे. मात्र विरोध जर केला असता तर त्यांना राजा म्हणून राजपदावर राहता आलं नसतं आणि त्यांच्या हातून एवढं मोठं कार्यही घडलं नसतं. म्हणून त्यांनी ब्रिटिशांशी थेट विरोध केला नाही. याचा अर्थ ब्रिटिशांचं राज्य हवंच होतं किंवा ब्रिटिशांना त्यांनी अजिबातच विरोध केला नाही असाही त्याचा अर्थ होत नाही. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की शाहू महाराजांचं कोल्हापूर येथे संस्थान होतं ते ब्रिटिशांचं मांडलिक होतं, त्यामुळे ते ब्रिटिशांशी अनुकूल असणं स्वाभाविकच होतं. अनुकूल असणे याचा अर्थ एकनिष्ठ असं होत नाही. अनुकूल होते परंतु ते स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. आपला देश कायमस्वरूपी ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीत राहावा असं काही त्यांना कधी वाटत नव्हतं, आणि त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य चळवळीत जरी उघडपणे सहभाग घेता येत नसला तरी देखील त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपल्या परीने योगदान दिलेलंच आहे. आणि जर तसा सहभाग घेतला असता उघडपणे तर त्यांचं संस्थान ब्रिटिशांनी काही ना काही कारण काढून खालसा केलं असतं. पहिल्या महायुद्धकाळात ब्रिटिश सरकारला त्यांनी 20 लाख रुपये कर्ज म्हणून आणि 20,000 रुपये देणगी म्हणून दिले होते, आणि युद्धकामासाठी संस्थांमधून 200 सैनिक देखील पुरवले होते. अर्थात हा नाईलाज असतं होते केलं होतं. आम्हा स्वराज्य पाहिजे पण स्वराज्यास आम्ही पात्र नाहीत असं ते नेहमी म्हणायचे. त्यासाठी आपण प्रथम जातीभेद झुगारून दिले पाहिजेत. ब्रिटिशांमुळे भारतात समतेचे तत्त्व प्रस्थापित होत होते म्हणून महाराज ब्रिटिशांचं कौतुकही करायचे. म्हणजे स्वराज्याची मागणी त्यावेळी सुरू झालेली होती. टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री मांडलेली होती आणि त्या दृष्टीने आंदोलनं सुरू झालेली होती. स्वदेशीचं आंदोलन सुरू झालं होतं, स्वराज्याची मागणी सुरू झालेली होती. मात्र महाराज म्हणतात की आपण स्वराज्यासाठी पात्र आहोत का? कारण स्वराज्य जर मिळालं आपल्याला तर आपल्याला राज्यकारभार करता येईल का? आपण तेवढे पात्र आहोत का? आपला समाज तेवढा शिक्षित आहे का? आणि म्हणून आणि शिवाय जातीभेद. आणि आपल्या जनते जर एकोपा नसेल तर ते स्वराज्य कसं निर्माण होणार किंवा स्वराज्य आपण कसं सांभाळणार असा ते प्रश्न करायचे. आणि म्हणूनच ब्रिटिशांमुळं भारतात समतेचं तत्व जे आलेलं आहे त्याचं महाराजांना कौतुकच होतं. त्यांनी व्हॅलेंटाईन चिरोलच्या इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचा मराठी अनुवाद करून त्याच्याप्रती विकत घेतल्या आणि त्या संस्थानात मोफत वाटल्या. हे तेच पुस्तक आहे इंडियन अनरेस्ट की ज्या पुस्तकात व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांचा भारतीय असंतोषाचे जनक या शब्दात उल्लेख केला होता. ISO 1911 पंचम जॉर्ज यांच्या राज्याभिषेकाबद्दल दरबार भरून महाराजांनी आनंद व्यक्त केला होता. अर्थात आपण वरती पाहिल्याप्रमाणे की महाराजांचं जे संस्थान होतं कोल्हापूर हे ब्रिटिशांचं मंडलिक होतं, त्यामुळे साहजिकच त्यांना पंचम जॉर्जच्या राज्याभिषेकाबद्दल जरी आपुलकी प्रेम जरी नसला तरी तो किमान दाखवणं तसं किंवा त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणून आम्हाला आनंद वाटला असं दाखवणं तरी भाग होतं. यातून त्या सगळ्या कृती घडलेल्या होत्या. कोल्हापुरातील शिवाजी क्लब या क्रांतिकारी संघटनेला त्यांनी दरवर्षी 500 रुपये आर्थिक मदत केलेली आपल्याला काही उल्लेख सापडतो.
याशिवाय बेळगाव आणि निपाणी या परिसरात जे क्रांतिकारक लपूनछपून क्रांतिकारक करत होते त्या क्रांतिकारकांना महाराजांनी गुप्त पद्धतीने आवश्यक ती मदत केल्याचेही दाखले आता समोर आलेले आहेत। आणि क्रांतिकारकांनी एक वनिता वस्त्र भांडार नावाचं एक दुकान काढलं होतं, कापडाचं दुकान, की त्याच दुकानातून महाराज दरवर्षी संस्थांसाठी सरकारी कापड खरेदी करत, की जेणेकरून तो पैसा क्रांतिकारकांच्या हातात पडेल आणि मग क्रांतिकारक त्यांना त्यांच्या कार्यासाठी त्याचं योगदान करता येईल। म्हणजे डायरेक्टली जरी नसले तरी इनडायरेक्टली महाराजांनी स्वातंत्र्य चळवळीस मदत केलीच होती। महाराजांचं आर्थिक क्षेत्रातील कार्य, पहिल्यांदा शेती विकास, महाराजांनी शेती विकासाची जी क्रांती केली आहे त्यामुळं आजचा कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी महाराष्ट्रात आदर्श ठरत आहे। कोल्हापूरचा शेतकरी हा त्यामुळे पहिल्यापासूनच प्रगतिशील असा बनलेला आहे। त्याचं कारण असं की महाराजांनी त्या काळात जी शेती विकासासाठी पावलं उचलली त्याचा हा परिणाम आहे। महाराजांनी पुढील प्रमाणे शेतमाल प्रक्रिया कारखाने सुरू केले होते, बघा कोणते। पहिला म्हणजे शेणगाव तालुका भुदरगड येथे झाडापासून कात तयार करण्याचा कारखाना त्यांनी 1895 साली काढला होता। शिरोळ आणि गडहिंग्लज येथे जिनिंग फॅक्टरी काढली। पन्हाळा येथे चहा आणि कॉफीची शेती केली, म्हणजे चहाची कॉफीची शेती आपल्याकडे होत नाही मात्र पन्हाळ्याचं वातावरण काहीसं त्या पिकांना मानवणारं असल्यामुळं महाराजांनी त्या ठिकाणी तो प्रयोग करून पाहिला। त्यावेळी किर्लोस्कर यांचा कारखाना होता आणि त्या कार म्हणजे आजही आहे, त्यावेळेस त्या कारखान्याची सुरुवात झालेली होती। आणि त्या कारखान्याला त्यावेळी नांगरासाठी लोखंड मिळेना म्हणून 1916 साली महाराजांनी आपल्याकडच्या काही जुन्या तोफा किर्लोस्करांना दिल्या आणि त्यांना सांगितले की या तोफांपासून जे लोखंड निघेल त्यापासून तुम्ही नांगर तयार करा। विशेष म्हणजे किर्लोस्करच्या सांगलीतल्या कारखान्यात आजही एक तोफ तशीच आहे, म्हणजे ज्या तोफा महाराजांनी त्यांना दिल्या होत्या त्यातली एक तोफ त्यांनी आवर्जून तशीच ठेवलेली आहे। पुढचं काम म्हणजे गुळाची पेठ राजापुरात होती, ती त्यांनी कोल्हापुरात निर्माण केली, शाहूपूर आपल्याला माहीत आहे। जयसिंगपूर येथे तंबाखूची बाजारपेठ निर्माण केली। शाहू मिल ही कापडाची गिरणी त्यांनी सुरू केली आणि कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग त्यांनी आपल्या स्वखर्चाने बांधला, कोल्हापूरपासून मिरजकडे जाणारा, म्हणजे आजही तो आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस जे आहे तर तो त्याच रूटवर आहे किंवा त्याच तो कोल्हापूरमधून मिरजेला जाणारा तो रेल्वे मार्ग आहे, तर तो त्यांनी स्वखर्चाने त्यावेळेस बांधलेला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं काम शेतीसाठी म्हणजे राधानगरी धरण, कोल्हापूरच्या पश्चिमेला 55 किलोमीटर अंतरावर दाजीपूरजवळ भोगावती नदीला बंधारा बांधून शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना त्यांनी 1907 आखली। 1908 या धरणाचे बांधकाम करण्याचं निश्चित करून त्याला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असं नाव देण्यात आलं। 1909 धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या नियंत्रण देखरेखीखाली आणि इंजिनियर सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली या धरणाचं काम सुरू झालं। या धरणासाठी दगडी बांधकाम करण्यात आलेलं आहे। धरणाची उंची 38.41 मीटर आणि लांबी 1037 मीटर आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 स्वयंचलित दरवाजे आहेत। धरण पूर्ण क्षमतेने ज्यावेळेस भरतं त्यावेळेस यापैकी एक एक दरवाजा उघडला जातो। ज्यावेळी हे धरण राधानगरी धरण 100% भरेल त्यावेळी याच दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होतो। अशा पद्धतीचे तंत्र अजून तरी देशातल्या कोणत्याही धरणावर बसवण्यात आलेलं नाही विशेष। आणि ज्यावेळी हे धरण बांधलं होतं त्यावेळी हे भारतातील सगळ्यात जास्त जलसाठ्याचं धरण होतं राधानगरी धरण। या धरणावर वीज निर्मितीसुद्धा केली जाते। महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं विद्युतगृह हे याच धरणावर आहे आणि अजूनही या ठिकाणी विद्युत निर्मिती होते। याच वर्षी म्हणजे 1907-08 सुमारास ज्यावेळेस हे धरणाचं बांधकाम सुरू होतं त्याच वर्षी अक्कासाहेबांचा विवाह देवासच्या महाराजांबरोबर झाला होता आणि या प्रसंगाची आठवण म्हणून धरणाच्या शेजारी राधानगरी नावाचं गाव वसवण्यात आलं आणि या गावामुळे या धरणाला राधानगरी असं नाव मिळालेलं आहे। धरणाच्या निर्मितीसाठी त्यावेळी 26 लाख रुपये खर्च आला होता, अर्थात धरणाचं बांधकाम पुढे छत्रपती राजाराव महाराजांच्या काळात पूर्ण झालं, शाहू महाराजांचे पुत्र। धरण परिसरात राधानगरी अभयारण्य वसवण्यात आलेलं आहे
आज ही राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात असतात। शेतीच्या आधुनिकीकरणासाठी महाराजांनी संशोधनाला पाठिंबा दिला आणि नगदी पिके आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट स्थापन केलं। ते ज्यावेळेस लंडनला गेले होते त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचे इन्स्टिट्यूट पाहिलं होतं आणि शेती संशोधन करणारी एखादी संस्था आपल्याकडे ही असावी या उद्देशाने त्यांनी हे ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट स्थापन केलं होतं। उद्योगधंदे, आता शेती झालं, उद्योगधंद्यांसाठी महाराजांचं योगदान, आता आपण मागाशी काही उद्योगधंद्यांची यादी पाहिलीच होती। शाहू महाराजांनी उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी उत्तेजन देण्याला प्राधान्य दिला आणि 1906 त्यांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वेविंग मिल ची स्थापना केली। 1907 सहकारी तत्त्वावर एक कापड गिरणीसुद्धा त्यांनी उभी केली, शाहू मिल। या गिरणीसाठी शाहूपुरीच्या पूर्वेकडचं मैदान आणि कोटीतीर्थ तलावाची जागा त्यांनी मोफत दिली। व्यापार आणि उद्योगधंदे या क्षेत्रात सहकारी चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सहकाराची मुहूर्त मेढ रोवली। 1895 काताचा कारखाना, मगाशी पाहिल्याप्रमाणे त्यांनी काताचा कारखाना सुरू केला भुदरगडमध्ये। त्यानंतर व्यापार, कोल्हापुरात गोळाचा व्यापार मोठा होता आणि त्यामुळे महाराजांनी इसवीसन 1895 शाहूपुरी या गोळ्याच्या व्यापारपेठेची स्थापना केली। त्याच्यामुळं झालं असं की पुण्या मुंबईचे व्यापारी हे आवर्जून गुळाच्या खरेदीच्या निमित्ताने कोल्हापूरला येऊ लागले आणि त्यामुळे साहजिकच कोल्हापूरच्या बाजारपेठेचंही महत्त्व वाढलं। 1913 त्यांनी नागरी पतपेढी सुरू केली। अशा या विशाल हृदयाच्या आणि अतिशय मोठं काम करून दाखवलेल्या एका महान देवदूताचं निधन 6 मे 1922 रोजी मुंबईत पन्हाळा लॉज या ठिकाणी वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी महाराजांचं निधन झालं। खरं तर हे खूप अकाली निधन होतं, मात्र त्यांच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदरच त्यांचे एक पुत्र शिवाजी यांचा शिकार काढताना मृत्यू झाला होता आणि तो मृत्यू महाराजांना खूप चटका लावून गेला होता। त्यातच महाराजांना मधुमेहाचा देखील विकार होता आणि त्यामुळं त्यातच महाराजांना त्यांचा महाराजांचं निधन झालं। त्यांच्याबद्दल इतर महत्त्वाची माहिती पाहायला गेलं तर मग महाराजांना वसतिगृहाचे जनक असं म्हटलं जातं। आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे की महाराजांनी कशाप्रकारे वसतिगृहांची स्थापना केली। कोल्हापूर शहरात त्यावेळेस त्यांनी 23 वसतिगृह सुरू केले होते वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांसाठी आणि म्हणून वसतिगृहाचे जनक असं त्यांना म्हटलं जातं। शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते। DES पुण्याचं जे फर्ग्युसन कॉलेज असेल किंवा न्यू इंग्लिश स्कूल असेल जे डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आहे त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महाराज पदसिद्ध अध्यक्ष होते। 1916 त्यांनी निपाणी या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची एक स्थापना केलेली होती। त्यांना राजर्षी ही पदवी 1921 ते 21 एप्रिल 1919 या काळात कानपूरला क्षत्रिय कुर्मी महासभेच्या वतीने क्षत्रिय कुर्मी संमेलन भरलेलं होतं आणि त्या संमेलनात शाहू महाराजांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं। शाहू महाराज त्या संमेलनाला गेले होते आणि शाहू महाराजांनी त्या संमेलनात जे भाषण केलं त्यावर प्रभावित होऊन संमेलनाच्या शेवटच्या दिवशी 21 एप्रिल 1919 रोजी महाराजांना या संमेलनाच्या म्हणजे क्षत्रिय कुर्मी महासभेच्या वतीने राजर्षी ही पदवी देण्यात आली। 100 वर्ष होऊन गेले, 101 वर्ष झाले या घटनेला। शाहू महाराजांनी केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी दिली होती, केम्ब्रिज विद्यापीठ इंग्लंड। शाहू महाराज खाजगीमध्ये ब्रिटिशांना तोपडे असं म्हणायचे, तोपडे अर्थात खाजगीत। 1901 त्यांनी गोवध बंदी कायदा केला होता। 1906 सहकारी तत्त्वावर शाहू मिल आता आपण पाहिलं। 24 मे 1900 या दिवशी राणी व्हिक्टोरिया यांनी शाहूंना महाराज ही पदवी
किंवा उपाधी लावण्याचा अधिकार दिला होता. जे त्या काळात जे संस्थानं मांडलिक असतील ब्रिटिशांचे, त्यांना महाराणी व्हिक्टोरिया यांच्या आदेशांचं पालन करावं लागायचं आणि त्या संस्थानिकांना महाराज ही पदवी किंवा उपाधी लावायची की नाही याबाबतचा निर्णय व्हिक्टोरिया राणीकडून घेतला जायचा. सर्वांग सुंदर राजपुरुष या शब्दात कर्मवीर वीरा शिंदे यांनी महाराजांची स्तुती केलेली आहे. हे प्रश्न प्रत्येक ओळीवर प्रश्न येऊन गेलेला आहे आत्तापर्यंत. सामाजिक लोकशाहीच्या आधारस्तंभ या शब्दात डॉक्टर आंबेडकर यांनी महाराजांची स्तुती केली. यशवंतराव मोहिते यांनी महाराजांना महाराष्ट्राचे गौतम बुद्ध या शब्दात गौरव केला आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांविषयी म्हणतात, माणसातील राजा आणि राज्यातील माणूस. शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आणि अगदी अलीकडे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सवलतींसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. म्हणजे महाराजांच्या नावाने ही एक योजना सध्या कार्यान्वित आहे. तर अशा या महान राजाची, महान युगपुरुषाची, महान समाजसुधारक, खऱ्या अर्थाने राजर्षी अशा या लोकनेत्याविषयी आपण या 3 व्हिडिओजमधून चर्चा केलेली आहे. आणि या 3ही व्हिडिओमधून जी सविस्तर चर्चा केली आहे ती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून तर सविस्तर चर्चा या विषयावर आपण केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. यानंतरच्या काळात आणखी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.